राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट आली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। यावर राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठं विधान केलंय। आम्हाला ही शंका आहे की ही कोरोनाची तिसरी लाट नाही ना, कारण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, त्यामुळे दक्षता घेण्याची गरज आहे। तर जिल्हा यंत्रणेने जागोजागी गावोगावी कंटेनमेंट झोन केले आहे, त्यामुळे काळजी घेण्याची गरज तर अधिकही काही लोक ऐकत नाही याची खंत मला आहे, असे यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे। आता डाउट घ्यायचा तर असा आहे की आम्हालाही शंका आहे ही तिसरी लाट तर नाही ना, कारण ग्रामीण भागामधनं जास्त लोक प्रादुर्भाव त्यांचा होतो आहे आणि ग्रामीण भागामधनं जास्त संख्या येते आहे। तर दक्षता घेण्याची गरज आहे, जिल्हा यंत्रणेने जागोजागी गावोगावी सगळ्यांना ते कंटेनमेंट झोन्स केलेले आहेत आणि सगळ्यांना विनंती करतायत की आपण काळजी घ्या, पण अजूनही काही लोक ऐकत नाही याची खंत आज ह्या तुमच्यासमोर व्यक्त करते। आणि त्याच्याचमुळे हा आता उद्यापासून जो आपला ॲब्सोल्यूट लॉकडाऊन आहे तो उद्यापासून आपण त्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ती काळाची गरज आहे। आता ही लहान मुलांमध्ये पण आता कोरोनाची लक्षणं दिसत आहेत की त्यांना बाधा होते असं बोललं जातं, तुम्ही काय सांगाल त्या संदर्भात? आता कोरोनाबद्दल कोणी काय सांगायचं, मी काय डॉक्टर नाही आहे, पण बालकांना देखील या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसतो आहे, खरोखर चिंताजनक आहे। आपण काळजी घेतली पाहिजे आणि आम्ही सगळेजणं जितकी जास्त मेडिकल यंत्रणा अपडेट करता येतील तेवढं त्याच्यावर आम्ही भर